नमस्कार आज आपण दहावीच्या पाठ्यपुस्तकमधून पान नंबर सहावा आणि सातवा पाहूया त्यात आहे पुनःस्मारणम या पुनस्मारणमधून अकरा मार्काचा विचारला जातो आणि त्यात चार मार्काचा चित्रपद कोश आला की पंधरा मार्काचा पहिला प्रश्न आहे प्रथम घटक प्रथम विभाग तो विचारला जातो दहावीच्या परीक्षेत तर पाहूया सुगम संस्कृतम सुगम संस्कृतम म्हणजे सरळ संस्कृत समजण्यायोग्य संस्कृत अशा प्रकारे वर्णमाला आधारितम पुनस्मरण पुनःस्मरण म्हणजे पुनःस्मरण करणे आठवीत आणि नववीत हे तुम्हाला शिकवले गेले होते ते पाहूया वर्णमाला आधारितम वर्णमाला आधारित म्हणजे वर्णमाला आपली क ख ग आहे ते वर्णमाला त्याच्या ते, ते आठवीच आठवीला आलेला आपल्याला मग ते पाहूया उदाहरण द्वयम लेखत कोणतेही दोन उदाहरण लिहायचे आहेत प्रत्येकीचे स्वर आहेत तर स्वराचे दोन उदाहरण व्यंजन आहेत तर व्यंजनाचे दोन उदाहरण त्या लिहायचे आहेत संस्कृतमध्ये स्वर आणि व्यंजन मिळून शेचाळीस फोर्टी सिक्स असे असे वर्णमाला होते त्याप्रमाणे तेरा स्वर असतात आणि व्यंजन तेहतीस असतात त्या स्वरो स्वर म्हणजे स्वर कोण किती आहेत तर तेरा आहेत पण आपल्याला स्वर लिहायचे आहेत कोणतेही स्वर लिहायचे जसं की अ आ ई उ आहे रु अशा प्रकारे स्वर तुम्हाला कोणतेही दोन लिहायचे अ आ लिहिला तरी चाल व्यंजन मधून दोन लिहायचे आहेत तर व्यंजन मधून क का कि की क ल हलंत लावायचं आहे क ख ग घ काहीही लिहू शकता व्यंजन स्वर आश्रित स्वर आश्रित म्हणजे स्वर आश्रित जसं की अनुस्वार आणि विसर्ग हे अनुस्वार आणि विसर्ग हे स्वरवर आश्रित आहेत पुढे पाहूया स्वराश्रित कोणकोणते आहेत स्वराश्रित फक्त दोनच असतात ते पाहूया पुढे कंठ कंठ म्हणजे जे कंठाने आपण म्हणतो बोलतो ते प्रमाणे तर हे आहे क ख ग हे कंठ आहेत तालव्य तर ता तालव्य आहे ताळू जी आपली ताळूला ला लागते च छ झ हे आहेत मूर्धन्य तो मूर्धन्य ट ठ ड ढ मूर्धन्य नंतर दंत्यो दाताने आपण म्हणतो ते तर त ध धन ओष्ठो तुम्हाला कोणतेही दोन्ही जो कोणते तर ओठाने आपण म्हणतो प फ ब भ म ओठ आपले दोन्ही ओठ स्पर्श होतात अनुनासिक अनुनासिक म्हणजे हे शेवटचे शब्द असतात प्रत्येक ग्रुपमधले क ग्रुप च ग्रुप ट ग्रुप स प्रत्येक मधला जो शेवटचा शब्द तो त्याला अनुनासिक असे म्हणतात की हा आहे न न न म हे शेवटचे पाच आहेत ते त्याला म्हणतात अनुनासिक हस्व स्वर हर्ष म्हणजे छोटे स्वर तर कोणकोणते हस्व अ ई स्वर आणि स्वर हश्व दीर्घ स्वर आहे आ ई म्हणजे मोठे मोठा म्हणजे मोठी ई मोठा ऊ त्याप्रमाणे हे दीर्घ आणि हे हर्ष तर पाहूया पुढे हर्ष दीर्घ स्वरानं लेखत तर हे अ ई रु छोटे छोटे आणि हे मोठे आ ई रु ल पण येतं पण पने ह्याच्यात रु मध्ये ल आणि रु नसत म्हणून हे अशा प्रकारे कोट कठोर वर्ण हा तालिका पुरुयात तर तालिका आपल्याला फक्त हेच पाठ ठेवायचं ठेवायचं आहे परीक्षेमध्ये क ख च छ असं पण तुम्हाला दिलं असेल की कठोर वर्ण कोणकोणते कौन आहेत तर क ख च छ ट ठ प फ हे कठोर वर्ण आहेत बोलण्यासाठी आणि मृदू वर्ण मृदू म्हणजे बोलण्यामध्ये आपल्याला कठीण नाही लागत असे तर मृदू क घ ण च ढ त थ न त द भ असे आहेत हे मृदू आहेत मृदू म्हणजे कोमल वर्ण आहेत आणि आता वर्ग कोणकोणते हे कंठाने म्हणतो हे तालुने म्हणतो हे मूर्धन्याने हे दाताने आणि हे ओठाने म्हणतो असे अशा प्रकारे पाहूया पुढे संयुक्त स्वराने लेखात संयुक्त म्हणजे असे स्वर ज्यांना ज्यांची संधी करून किंवा जेवण ज्यांना मिळून काय तयार होतो ते ए तयार जसं की अ आणि ई मिळालं तर ए तयार होतो अ आणि ए, ए, ए मिक्स केलं संधी केली तर आई अ आणि उ आणि अ आणि ओ औ अशा प्रकारे होतो त्याला म्हणतात आपण संयुक्त स्वर जसं इथं दिलं संयुक्त स्वर लिहा तर तुम्ही काय लिहाल तर संयुक्त स्वर किती आहेत संयुक्त स्वर आहेत ए आई ओ औ व्यंजन स्वरच म्हटले जाते त्याला तुम्ही स्वरामध्ये पण हे लिहू शकता पण जर संयुक्त स्वर आले परीक्षेत विचारले तर ए आई ओ औ असे लिहा अनुनासिक आता इथे आले तिकडे विचारलं अनुनासिक तेच अनुनासिक तो कंठामध्ये अनुनासिक हा आहे तालव्यमध्ये न मध्ये न मध्ये न आणि मध्ये म अनुनासिकम पाचच आहे हे आहे जे जे शेवटी हा प्रत्येक ग्रुपामधले शेवटचं जे वर्ण आहे ते आहे अनुनासिकम <coughs> जसे की क्र क ग्रुपमध्ये हा च ग्रुपमध्ये हा ट ग्रुपमध्ये हा ग्रुप मध्ये हा आणि प ग्रुप की प फ भ मध्ये ग्रुपमध्ये शेवटचा हा आता पाहूया स्वराश्रित झाले स्व स्वराश्रित मी तुम्हाला दोन म म्हटले स्वराश्रित तिसरा आपला प्रश्न प्रश्न होता तर स्वराश्रित दोन अनुस्वार आपण कसं म्हणतो रामम तर रामम लिहिण्यासाठी आपण रा रामा म वरती बिंदू लावतो त्याला म्हणतात अनुस्वार आणि विसर्ग जस की राम राम अह म्हणतो आपण ते आहे विसर्ग म्हणजे स्वर आशे स्वर वर आधारित दोनच आहेत तुम्ही रामम लिहू शकता प्रकारे फक्त लिहू शकता आता वर्ण किती आहे स्वर किती आहेत आणि व्यंजन किती आहेत तर स्वर तेरा आहेत संस्कृतमध्ये व्यंजन तेहतीस आहेत म्हणजेच वर्ण झाले फोर्टी सिक्स शेचाळीस अशा पुणे वासरतालिका पुर्यात तालिका, वासर तालिका म्हणजे वार आहे वार पुरायचं वार आपल्याला कोणकोणते ते पाहायचे आहेत अद्य म्हणजे आज स्व म्हणजे उद्या आज उद्या हे मी एक व्हिडिओ बनवला आहे ते तुम्ही पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये मी लिहून त्याची लिंक पाठवते जसं की अद्य पाहूया अद्य बुधवासर तर स्व गुरुवासर का येणारा काल म्हणजे उद्या काय असेल गुरुवासर परवा शुक्रवासर नंतर त्याच्या परवा नरवा शनिवासर त्याचप्रकारे ह म्हणजे काल मंगळवार होता नंतर सोमवार होता नंतर रविवासर परह्य प्रपरह्य आता इकडे आहे नामधार नामाधारितम म्हणजे नाम दोन लिहायचे आपल्याला अकारांत अकारांत कोणतंही नाव लिहू शकतं शेवटी अ याला म्हणजे देव राम आकारांत आकारांतमध्ये स्त्रीलिंगच असतं आकारांतमध्ये माला सीता गीता लिहू शकता कारांत कवी हरी ईकारांत नदी वल्ली उकारांत तुम्ही दिल्ली पण लिहू शकता उकारांत भानू तनू ऋकारांत मातृ भ्रातृ हे तुम्हाला आठवी नवीला होतं व्यंजनांत सरित नभस व्यंजनांत म्हणजे शेवटी व्यंजन यायला पाहिजे जसं की तस या प्रकारे स्त्रीलिंग कोणत्याही स्त्रीलिंगाचा तुम्ही गीता लिहू शकता रमा लिहू शकता नदी लिहू शकता पुल्लिंगाचे नाव राजा लिहू शकता राघव लिहू शकता राहुल लिहू शकता नपुसकलिंग वन भवन काही लिहू शकता आता या धातू आधारित प्रथम चतुर्थ षष्ट दशम गणस पहिला चौथा आणि सहावा दहावा गण आहे पै परस्मेपद पर आणि आत्मनेपद पर दोन दोन धातू लिहायचे आहेत हे पण विचारलं जातं पंधरा मार्कामध्ये तर पहिला परस में पठ वस भास लभ भासलभ लभ चौथा नृत नृत म्हणजे नाचणे वस म्हणजे राहणे वसती भास म्हणजे बोलणे भाषती नृत म्हणजे मन जन जन म्हणजे जायते जन्म क जन्म जन्माला येणे लिख दिश भक्ष ताड ताड ताडयती म्हणजे मारणे अशा प्रकारे पूजा येते भक्ष ताड अशा 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 प्रकारे आलं तर ते दहावं आहे गण असं समजून घ्या ह्याच्यामधूनच येईल तुम्हाला इतर काही पाठांतर करण्याची गरज नाहीये आता पाहूया रिक्तस्थान रिक्त रिक्तस्थान होत्या त्या आपल्याला पुरायच्या होत्या देव अकारांत देव आकारां अकारा, अकारांत आहे त्या तो पुल्लिंग आहे अकारांत नपुसकलिंग वन आठवीला होता आपल्याला माला आकारांत स्त्रीलिंग स्त्रीलिंगम कवी इकार पुल्लिंगम मती इकारम स्त्रीलिंगम नदी ईकारातम स्त्रीलिंगम भानू उकारांतम पुल्लिंगम उकारांत ज्याच्या शेवटी उवा असेल ते तनु उकारातम स्त्रीलिंगम मधु उकारंतम नपुसकलिंगम पितृकारतम पुल्लिंगम मातृऋकारंतम स्त्रीलिंगम अशा प्रकारे आता इथे आहे संख्या अक्षरे अंके लिखत एकत शतम पर्यंत एक पासून शंभर पर्यंत कोणतीही संख्या तुम्हाला विचारली जाईल अंक दिले तिथे आणि अक्षर दिलेत तिथे हे पाच आणि एक आहे दहा आहेत दहा नंतर पाच आहेत दहा प्लस पाच तर आपल्याला पहिले पाच लिहायचे मग दश पंचदश त्रयोविंशति अशी ती चतुषष्टी षटत्रिंश द्विचत्वारिंशत् अष्टपञ्चाशत् नवसप्ततिः सप्तनवतिः एकनवतिः षट आपल्याला पहिला आठ नंतर दहा अष्टदश अश अष्टदश दोन नंतर तीस द्वात्रिंशत् आठ नंतर ऐंशी अष्टाशीत चर नवनंतर नव्वद नवनवतिः एक नंतर षष्टी एक साठ एकषष्टी पंचाशत शतम असं एक ते शंभरपर्यंत पाठ असली तरी ठीक आहे नवीला तुम्हाला होती म्हणून या प्रकारे तुम्ही पाठ करू शकता तुम्हाला कोणतंही कन्फ्युज कन्फ्युजन असेल तर मला कमेंट करा काही विचारायचं असेल तर पुन्हा मला कमेंट करा थँक्यू फॉर वॉचिंग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा